मित्रांनो, आता आपण अवयव सिद्धांत बघूया। जर 21 ला 7 ने भागले तर त्या ठिकाणी बाकी ही शून्य येते, म्हणजेच 7 हा 21 चा अवयव आहे। त्याचप्रमाणे दिलेल्या बहुपदीला भाजक बहुपदीने भागल्यास बाकी शून्य आली तर ती बहुपदी दिलेल्या बहुपदीचा अवयव आहे असे आपण म्हणतो। यासाठी आपण सराव संच 3.5 मधील उदाहरण क्रमांक 7 हे बघूया। त्यामध्ये म्हटलंय की अवयव सिद्धांताचा उपयोग करून एक्स अधिक 3 हा एक्स वर्ग अधिक 2x - 3 चा अवयव आहे का ते ठरवा। उकल पी ऑफ एक्स बरोबर एक्स वर्ग अधिक 2x - 3। या ठिकाणी भाजक आहे एक्स अधिक 3 आणि धन 3 च्या विरुद्ध संख्या ही ऋण 3 आहे, म्हणून पी ऑफ ऋण 3 बरोबर एक्स च्या जागी ऋण 3 घेतला, ऋण 3 कंसाचा वर्ग अधिक 2 × ऋण 3 - 3 बरोबर ऋण 3 वर्ग 9, त्यानंतर 2 × ऋण 3 म्हणजेच ऋण 6 आणि ऋण 3 म्हणजेच 9 - 6 - 3 9 - 6 = 3 शिल्लक राहतात, 3 - 3 = 0। म्हणजेच अवयव सिद्धांतानुसार एक्स अधिक 3 हा एक्स वर्ग अधिक 2x - 3 या बहुपदीचा अवयव आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्याचप्रमाणे आपण नेहमी हे लक्षात ठेवूया, पी एक्स ही बहुपदी असून ए ही कोणतीही वास्तव संख्या असेल आणि जर पी ऑफ ए बरोबर 0 असेल तर x - a हा पी एक्स चा अवयव असतो। याउलट x - a हा पी एक्स या बहुपदीचा अवयव असेल तर पी ऑफ ए बरोबर 0 असते।